रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत आमच्या आरवडे तुंग आरग ढालगाव पलूस कवठे महाकाळ कडेगाव आटपाडी खानापूर शिरोळ तासगाव सावळ जत भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू ऑफर फक्त तीन दिवस रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली मधील जेम्बो सिलेंडरचा प्रकल्प गांधीनगरला हलवला आमदार प्रकाश आवाडे यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप कोरोनाची तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा नियोजनातून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला मंजूर झालेले दोनशे जेम्बो सिलेंडर गांधीनगरला हलवण्यात आले असल्याचं खळबळजनक आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे इचलकरंजीला कायम दुजाभाव दिला असल्याचं स्पष्ट झालं असून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला कसलीही कमतरता भासू देणार नसल्याचं त्यांनी ग्वाही दिली आहे आमदार आवाडे म्हणाले येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दररोज चारशे जेम्बो सिलेंडर तयार करण्याचं प्रत्येकी दोनशे असे प्रकल्प दोन प्रकल्प उभारण्यात आले रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस त्यासाठी आवश्यक शेडची उभारणी करण्यात येत आहे येत्या महिन्याभरात दोनपैकी एक प्रकल्पाचं काम पूर्ण होईल मात्र दुसरा प्रकल्प या ठिकाणी मंजूर असतानाही गांधीनगर येथे हलवण्यात आला असल्याची माहिती आपणास मिळाली आहे हा प्रकल्प कोणत्या कारणास्तव हलवण्यात आला याची आपल्याला कल्पना नाही त्यामागे कोणतं राजकारण आहे याचा खुलासा होणं आवश्यक आहे इचलगंजी मतदारसंघाला आरोग्य सुविधांबाबत नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो हे या घटनेवरून सुद्धा सिद्ध झालं या ठिकाणी सध्या सहा हजार लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प सुरू असून तसाच आणखीन एक प्रकल्प उभारण्यात येत असताना त्याचा अद्यापही थांगपत्ता दिसत नाही तर केंद्राकडून तब्बल एकवीस हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प मंजूर झाला असून तो तातडीनं उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असून तो लवकरच पूर्णत्वास नेला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आय जी एम रुग्णालयाकडील बेचाळीस कर्मचाऱ्यांच्या समावेश लागेल याबाबतचा आदेश राज्य शासनाकडून घेऊन ते कर्मचारी सेवेत रुजू होतील असे आमदार आवाडे यांनी सांगितलं त्याचबरोबर हे रुग्णालय केवळ कोविड रुग्णालय न ठेवता या ठिकाणी अन्य आजारांवरही उपचार सुरू सुरू होण्याबाबत पाठपुरावा सुरू असून एक सप्टेंबरपासून तेथे सर्व उपचार सुरू होतील असंही ते म्हणाले न्यूज साठी इचलकरं झून निखिल भिसे